राज्य सरकारने मनोज जरंगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण केल्याचा दावा केला जात आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला शेंडी लावल्याचा आरोप ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना केला. हा सर, हा सर बोला. तर हे नवीन काहीच केलं नाहीये. बर, आधी आपल्याकडे रक्त नाते संबंधाचा जो जी आर होता, शिवाय आपल्याकडे जो कुंब्याचे दाखले मिळायचे मराठा समाजाला, जर त्याच्या नोंदी मिळाल्या कुठे, पुरावा मिळाला 67 च्या आधी कुठलाही पुरावा मिळाला सुद्धा, कागदोपत्री जे सरकारने आता केलाय, जी आर आधी होता म्हणजे आधी त्यांना मिळायचंच. मग आता जरांगे साहेबांनी काय नवीन केलं मला कळत नाही, की त्यांना एक प्रकारचं एवढे लाख मिळाले एवढे लाख मिळाले, त्या लाख मध्ये सुद्धा डाऊट आहे की आता ते म्हणतात की 7 लाख नोंदी आणि 10 लाख नोंद विदर्भात मिळाले. विदर्भात एक 7 लाख नोंदी मिळण्याचा प्रश्नच नाही आहे, तिथे मराठाच नाही आहे, 1% पण मराठा नाही आहे, 100% कुणबी आहेत, 99% 5% म्हणजे एकाच दोन मराठा मिळाल तुम्हाला कुठेतरी कुठे, तिथे सगळ्याचे सगळे कुणबी आहेत. बर, आणि याच्यापूर्वी आपल्याकडे त्यांनी सुद्धा 4 महिन्यापूर्वी एक स्टेटमेंट आहे त्यांचं, पुन्हा जरांगे साहेबांचं, जरांगे म्हणाले की 75% लोकांनी ऑलरेडी मराठा लोकांनी कुणब्याचे दाखले घेतलेले आहेत, हे 4 महिन्यापूर्वी. बर, म्हणजे यांचं आंदोलन होण्याच्या पूर्वीचंच आहे, म्हणजे पूर्वीपासून आहे, म्हणजे आज नाही, 10 वर्षापूर्वीच लोकांकडे मराठा समाज 75-80% लोकांकडे आहे. आता 80% काढून टाका, 100 मधून राहिले 20. 20 म्हणजे 10% असे आहेत की त्यांना आरक्षणही नको आणि ते कुणबी नको, आणि पाहिजे म्हटलं तरी त्यांना मिळत नाही, कारण त्या 8 लाखाचं वरती जर उत्पन्न असेल त्याचा या आरक्षणाचा त्यांना लाभ मिळत नाही. आणि सर, असं एक तरतूद आहे की जातींमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक आणि सजातीय विवाहातून तयार झालेले नातेसंबंध, याचा अर्थ काय होतो सर? याचा अर्थ असा होतो की पृथ्वी गोल आहे, म्हणजे आपण जर सगळं जोडत गेलो तर 100% मराठा लोकांना ओबीसी दाखले मिळणार. बर, हॅलो, हा, एकमेकाला जोडत गेलो तर पूर्व म्हणजे आईकडलेही नातेवाईक वडिलाकडलेही नातेवाईक, बरोबर, मग त्याचा दाखला तो त्याचा तो त्याचा तो. नंतर समजा माझ्या आईचा नातेवाईक कोण असेल, माझ्या आईचा नातेवाईक माझा मामा आणि माझे नाना, हो, मग तो म्हणेल की तिकडे त्यांचं कोणी सोयरा असेल तर तो सोयरा तो जोडून घेईल, म्हणजे हळूहळू संपूर्ण मराठा समाज एकमेकाला जोडला जाईल. म्हणजे आईकडील पुरावा ग्राह्य धरणार आहेत आता थोडक्यात. हो, ओके ओके. एकूणच काय त्यांना, हॅलो, त्यांना मराठ्यांना द्यायचंच होते कुणबी म्हणून. मग आधी हे ग्राह्य धरत नव्हते का आईकडील पुरावा? आईकडील नाही, फक्त वडिलाकडील पुरावा म्हणजे त्याच्यात येत होत, आईकडील नव्हतं. पण रक्त नातेचा अर्थ असाही निघतो, मी माझ्या आईचं रक्तच झालं ना ते, हो हो हो, आणि माझ्या आईचं माझं मामा म्हणजे ते तिचं रक्त नातेच झालं ना. नाही, आपण नाही एका कुटुंबाचे असतो, एखाद्या लग्न समारंभाला कोणाला बोलवतो. पण तुम्ही तर म्हणताय की नवीन काहीच दिलेलं नाही, मग ही तर जरांगेची मागणी मान्य झालेली आहे ना, आईकडील पुरावे ग्राह्य धरा म्हणून सगळे सोयरे. हो, मग तुम्ही तर म्हणताय नवीन काहीच दिलेलं नाहीये. नवीन काहीच नाही, ते पूर्वी होतच. हॅलो, म्हणजे पूर्वी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं ना, रक्त नाते म्हणजे याचा अर्थ आईकडला पण पुरावा होतो ना, माझ्या रक्ताचे संबंध आहेत. पण आईकडील पुरावा आधी ग्राह्य धरत नव्हते ना सर, फक्त वडिलांकडेच धरत होते ना? नाही नाही, सगळं धरत होते, सगळं मिळत होते. 80% लोकांना असंच मिळालंय का दाखले? हॅलो, बर बर, यार ते 80% लोकांना ऑलरेडी दाखले मिळाले, बरोबर, लोक खोटे नातेही करतात ना, काही नसले कुठूनही रेवरी रेकॉर्ड आणतात, कुठलंही काय आणतात. पण यांनी आता सरळ सरळ मुभा दिलेली आहे, बर,
आणि काहीच नसेल तर अफिडेविटवर करायचं, 100 रुपयाचं अफिडेविटवर लिहून द्यायचं अशा पद्धतीने. पण हे सगळे चोर दरवाजामध्ये काय म्हणतो मागच्या दरवाजाने मिळवायचं. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही शेवटी त्यांना ओबीसीत करायचं होतं का? ओबीसी मग माझा असा प्रश्न आहे सरकारला, तुम्ही जे सांगत होते की आम्ही ओबीसीचा धक्का लावणार नाही, तुम्ही भूकंपाचा धक्का दिलेला आहे ना. दुसरी गोष्ट, आमचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते की आमचा डीएनएच ओबीसी आहे, म्हणजे आम्ही ओबीसीला सोडू शकत नाही, ओबीसीला धक्का लावू देणार नाही, आम्ही देणार नाही नाही. आणि आता काय झालंय की जे 17% आरक्षण आहे ओबीसींना, किती 17% कोणाचं आहे ते आरक्षण? ओ वंचित बहुजन समाज म्हणजे कुठला? ओ नावी खाती वाडी लोहार सोनार सुतार धोबी तेली म्हाळी हा 12 मूलतेदार समाज आहे. त्याच्या ताटात जे 17 भाकरी होत्या त्या 17 भाकरी तुम्ही आज उचलून घेऊन केला तर त्यांच्या हाती काहीच नाही. राजकीय आरक्षण ते सरपंच होणार नाही, ते कोणी जिल्हा परिषद मध्ये येणार नाही, आता पंचायत समितीमध्ये. म्हणजे तुम्ही राजकीय आरक्षण वर वाढलं आणि तुम्ही हे आरक्षण वर वाढलं, अशा पद्धतीने जे झालेलं आहे ना अत्यंत चुकीचं झालेलं आहे. आणि तुम्ही शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताय आणि त्यांच्या मावळ्यांचं तुम्ही आरक्षण घेताय, आणि शेवटी काय झालं की आज तुम्ही जे गुलाल उधळलाय, तुम्ही आनंद व्यक्त केलेला आहे, मग तेवढा दुःखी झाला ना हा ओबीसी समाज. आज ओबीसी समाज दुःखी आहे, आज त्यांना हताश झाला. आणि जो विजय यांनी मिळवला आपल्या जरांगे पाटलांनी, असा सरळ अर्थ आहे की आमच्या भुजबळांचा पराजय आहे. तर मग आधी सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झालेत, म्हणजे एकाच जात मराठा मराठा जातीतून जे नातेसंबंध तयार होतील त्या नातेसंबंधातून आधी दाखले दिले जात नव्हते ना? दिले जात होते, तुम्हाला सांगितलं ना रक्त नात्याचा अर्थ काय होतो. रक्त नाते संबंध म्हणजे जोड जोडायचे फक्त. तो हा तो माझा मामा मामाचा तो जावाई जावायचा ते सगळं आम्ही एकच. आपण काय करतोय हॅलो सर, आपण एखाद्या लग्नामध्ये असं ठरवतो की फक्त आपल्या कुटुंबातील लोकांना बोलवायचं, आपल्या कुटुंबामध्ये म्हणजे जवळच्या नातेवाईक असं म्हणायचं आपण. जवळच्या नातेवाईकांनाच फक्त बोलवायचं, बाहेरच्या लोकांना नाही. आता जवळच्या नातेवाईक कोण असायचे? सगळे युवाई, मग युवाईचा युवाई म्हणजे असं असं ते जोडायचं. तसंच ते जोडत होते, त्यामुळे एकंदरीत हे फक्त सांगायला समाधान झालंय त्यांचं. बाकी जे फिगर दिले सरकारने ते सगळं चुकीचे आहेत. ते 10 लाख मिळाले नाही, 57 लाख मिळाले, 23 लाख दाखले दिले वगैरे काही नाही. त्यांनी ओळखलं सरकारने, यांना काही काही जास्त समजत नाही, याला काही नॉलेज नाही आहे, आणि त्याच्यामुळे आपण त्यांना शेंडी लावली आहे. त्याच्यामुळे जरांगीना जरी वाटत असला, मराठा समाज जरी खुश असला, तरी एका अर्थाने ते हार आहे त्यांची. ते जरी आपल्या याच्यामध्ये जिंकले असतील, लढाई जिंकली त्यांनी, पण 10 मध्ये हारले आहे. 6 मध्ये त्यांनी सरळ सरळ म्हणायला पाहिजे आम्हाला सगळ्यांना, म्हणजे मराठा समाजाला ओबीसी म्हणून मराठा समाज संपूर्ण मराठा समाज कुणबी आहे, आणि आम्हाला पूर्ण मराठा समाजाला कुणबी म्हणून तुम्ही दाखले द्या, तत्सम म्हणून दाखले द्या, आणि जे आरक्षण आहे त्याची विभागणी करायला पाहिजे होती. जसं भटक्यानं दिलं, विमुक्त दिलं, धनगराला दिलं, वंजाऱ्याला दिलं, तसं म्हणजे खरं म्हणजे हे हा मोठा फॉर्म्युला आहे. याला याला कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला म्हणतात. या कर्पूरी ठाकूरला याच फॉर्म्युल्यानुसार त्याला भारतरत्न मिळालेला आहे. दुसरं काय काम केलं त्यांनी? काहीच केलं नव्हतं. त्यांनी हा फॉर्म्युला ठेवला ओबीसीचा किंवा आरक्षणाचं सब कंडिक्शन करायचं, म्हणजे हा 27% समजा ओबीसी आहेत तर त्याचं वेगवेगळं द्यायचं, द्या कोणाला 2%, कोणाला 5%, कोणाला 4%, असं भटके, विमुक्त, 12 मूलतेदार असं करायला पाहिजे होतं. हे केलं असतं तर त्यांचं कुणबी मराठा एकत्र करून दिलं असतं, तर हे योग्य झालं असतं.
आणि हेच योग्य होईल. अजूनही करता येईल सरकारला, माझी विनंती आहे सरकारला की आम्ही जे 27% आरक्षण आहे आपलं ओबीसीच ते वाढवता येईल, ते 38% पर्यंत नेता येतो. कारण सर्वोच्च न्यायालयाचा तसा निर्णय आहे आणि आपलं जे बालकी आयोग आहे त्यांनी जो फिगर दिलेला आहे ओबीसीचा, एम्पिरिकल डाटा म्हणतात त्याला, तो एम्पिरिकल डाटा 37.70 म्हणजे पूर्णत्व केलं आपण तर ते 38% होतात. त्या 38% आरक्षण आपण देऊ शकतो ओबीसींना, हे माझं म्हणणं होतं. तर ते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि ते सुगन भुजबळ साहेब आणि आपले प्रकाश शिंदे जे लढाई लढत होते त्यांना मी सांगत होतो अहो ते सगळे येऊन पडतील, त्यांना त्यापेक्षा वेगळं द्या. नाही वेगळं देणार नाही आम्ही, एक टक्का बी देणार नाही असं ते म्हणायचं. ओबीसी बिलकुल देणार नाही. आणि आता काय आता घरातील तर पडलेल्या आहे, सगळं वस्त्रहरण होत आहे. आणि ते आता मिटिंग काय करताय मिटिंग अजून तुम्ही त्या मंत्रिमंडळात आहात, तुम्ही त्या आणि तुम्ही सांगता लोकांना की आता तुम्ही ऑब्जेक्शन घ्या याच्यावर. छगन भुजबळ म्हणाले आज ऑब्जेक्शन मोठ्या प्रमाणात ऑब्जेक्शन घ्या, सरकारला कळलं पाहिजे एवढं ऑब्जेक्शन आले. अरे कशाल तुम्ही त्या मंत्रिमंडळात आहात तर तुम्ही छट दिशा जर आज राजीनामा दिला असता तर त्यांचा सन्मान झाला असता. आज ओबीसी त्यांना डोक्यावर घेतलं असतं, सत्ताही सोडायची नाही, लोकांना मूर्ख बनवायचं, मोठमोठ्या सभा घ्यायच्या, सभेमधून मोठमोठी भाषणं करायची, टाळ्या वाजवायच्या, कोणी हात तोडतो म्हणायचं, कोणी पाय तोडतो म्हणायचं. आता तुम्ही हातही तोडू शकत नाही, पाय तोडू, स्वतःच कुऱ्हाड स्वतःच्या पायावर पाडून घेतली आता. आणि ओबीसीचं मोठं नुकसान झालं आहे. ओके, भुजबळांवर पण तुम्ही थेट टीका करत आहात. कुठे भुजबळांवर पण तुम्ही थेट टीका करत आहात? हो हो, मराठ्यापेक्षा तर माझं छगन भुजबळ टार्गेट आहे. कारण हे छगन भुजबळामुळे झालेलं आहे. बरं, छगन भुजबळाला जर हे कळलं असतं की आपण रोहिणी आयोग म्हणून नवीन आयोग चालू आहे, पंतप्रधान तो निर्णय घेतला आहे की ओबीसीचं सबजेक्टेशन करायचं. कारण माझा 25 वर्ष हो तो विषय आहे माझा, त्या विषयावरच मी अभ्यास करतो, त्या विषयावर लिखाण करतो. माझं वेबसाईट जर बघाल तुम्हा कितीतरी लिखाण आहे, माझे भाषण आहे त्या विषयावर. तर त्याच्यावर मी प्रायव्हेट बिल आणलं होतं, खूप काम केलं 25 वर्ष. आणि त्याला हरताळ फासला छगन भुजबळ आणि आपले शेंडके साहेबांनी. ज्या लोकांनी माझं ऐकलं असतं तर आज ही काही आली नसती, आपण त्यांना वेगळं दिलं असतं ना तुम्ही मराठा म्हणून, नाहीतर ते आलेच आहे ना 80%. तर ते माझा विषय, तो विषय समजून घेतला नाही. अजूनही माझं म्हणणं आहे की अजून असे जे आर निघाले काही होते तर मी ते सांगतोय, सब कॅटेगरीशन आजही करता येईल, आजही आपल्याला ओबीसीचं आरक्षण वाढवून देता येईल, ते त्यांनी करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. नाहीतर सरळ सरळ राजीनामा द्यायचा आणि बाहेर पडायला पाहिजे. ओके ओके ओके, म्हणजे मंत्रिमंडळात राहून आपल्या ओबीसीचं नुकसान त्यांनी करू नये असं मला वाटतं. ओके ओके सर, धन्यवाद सर, धन्यवाद.